उद्धव ठाकरे यांनी पीक विमा कंपन्यांवर मोर्चा काढायच्या आधी ज्या सरकार मध्ये ते आहेत त्या सरकारनं पीक विमा कंपनीशी काय करार केला तो करार तपासून बघा आणि अशा पद्धतीने हा करार का झाला याचा जाब सरकारमधील मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना विचारावा आणि मग पीक विमा कंपन्यांवर मोर्चा काढायची भाषा करावी अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना फसवलं आहे नुसतं शेतकऱ्यालाच नाही तर राज्य आणि केंद्र सरकारची तिजोरीसुद्धा लुटलेली आहे ही वस्तुस्थिती नव्यानंच उद्धव ठाकरे यांना कळाले अशातला भाग नाही गेल्या दो दोन चार वर्षापासून हे सातत्यानं व्हायला लागलेलं आहे परंतु आ अचानक आता त्यांना जाग आलेली आहे मुळामध्ये त्याने या विमा कंपन्यांच्यावर मोर्चा काढायच्या आधी ज्या सरकारमध्ये ते आहेत त्या सरकारनं पीक विमा कंपन्यांच्या बरोबर काय करार केलेला आहे तो करार तपासून बघावा आणि तो करार अशा पद्धतीनं का झाला याचा बा जाब त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना विचारावा आणि मग मोर्चा काढायची भाषा करायची एका बाजूला सत्तेचे लाभ घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूला आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूनं आहोत असं भासवायचं ही नाटकं आता सगळ्या महाराष्ट्राला कळालेली आहेत आता कुणीही फसणार नाही तुम्हाला खरोखरच शेतकऱ्यांचा जर कळवाळा असेल तर तुम्ही सरकारला काय याचा जाब नाही या प्रश्नाचं उत्तर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना द्यावं